हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। स्वागत है तुमचं परत एकदा माझ्या चैनल वरती। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे ढोकळा रेसिपी। ही रेसिपी खूपच झटपट होते आणि बनवायलाही तितकीच सोपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर इथे मी एक वाटी चाळून बेसन पीठ घेतलं आहे। बेसन पीठ चाळून घेतल्यामुळे आपला ढोकळा एकदम स्पॉन्जी होतो। नंतर त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे रवा आणि आता याच्यामध्ये दोन चमचे पिठी साखर आणि आता याच्यामध्ये थोडंसं दही। दह्याच्या ऐवजी ताक वापरलं तरी चालेल किंवा एखादा चमचा तुम्ही लिंबाचा रसही वापरू शकता। आता याला एकदम मिक्स करून घेते। आता याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घेऊया। तर अशा पद्धतीने हे बॅटर मी केलेलं आहे। जास्त घट्ट पण नाहीये आणि पातळही नाहीये। आता याच्यामध्ये हळद टाकून घेते। हळदीने रंग खूप छान येतो ढोकळ्याचा। नंतर चवीनुसार मीठ आणि एक चमचा तेल। हे सर्व आता व्यवस्थित मिसळून घेऊया। या बॅटरला आपण जेवढं जास्त फेटून घेऊ तेवढा आपला ढोकळा जास्त फुलतो आणि सॉफ्टही होतो, म्हणून त्याला एकदम व्यवस्थित फेटून घ्यायचं। इथे हे बॅटर मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता याला 10 ते 15 मिनिटांसाठी असंच ठेवायचं। इथे 10 मिनटं झालेली आहेत। आता याला मी एकदम मिक्स करून घेते। आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा इनो घालते। इनोच्या ऐवजी बेकिंग पावडर वापरली तरी चालेल। इनो टाकल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं। आणि आता याला एकाच बाजूने व्यवस्थित फेटून घ्यायचं। तर आपलं बॅटर आहे ते व्यवस्थित फुललेलं आहे, पाहू शकताय तुम्ही। तर इथे मी घेतलाय एक कुकरचा डब्बा, याला मी तेल लावून घेतलंय आणि याच्यामध्ये हे बॅटर मी ओतून घेते। इथे आपलं बॅटर तयार आहे आणि इथे मी एका टोपामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं, त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलंय आणि आता त्याच्यावरती हा डब्बा ठेवायचा। याच्यावरती एक ताट झाकून ठेवते आणि मीडियम गॅसवरती 10 मिनिटांसाठी ह्याला असंच राहू द्यायचे। दहा मिनिट झालेले आहेत, याला आता मी चेक करून बघते। तर इथे मी चाकूने चेक करून बघत आहे की ढोकळा शिजलेला आहे का। जर चाकू क्लीन निघाला तर ढोकळा शिजला आहे। इथे चाकू क्लीन निघालेला आहे म्हणजेच आपला ढोकळा व्यवस्थित शिजलेला आहे। ढोकळा थंड होत आहे तोपर्यंत आपण फोडणी तयार करून घेऊया। तर इथे मी तेल टाकलं होतं एक चमचा, त्याच्यामध्ये मोहरी टाकली आहे। मोहरी अशी छान तडतडून द्यायची। नंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची उभी कट करून घेतलेली आहे। नंतर कढीपत्ता आणि हिंग आता त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालते। आणि नंतर त्याच्यामध्ये दोन चमचे पिठी साखर एकदा मिक्स करून घेते।
या फोडणीला आता एक उकळी येऊन द्यायची। तर इथे उकळी आलेली आहे, आता गॅस बंद करते। फोडणी तयार आहे, तिकडे फोडणी तयार होत होती तोपर्यंत याने याच्या कढाही सोडलेले आहेत, याला आता काढून घेऊया। मस्त पाहू शकता है तुम्ही किती छान आणि जाळीदार ढोकळा झालेला आहे, खूपच मऊ लुसलुशीत झालेला आहे। याच्या आता वड्या पाडून घेऊयात। तर याला मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते। खूपच छान आणि एकदम जाळीदार असा आपला ढोकळा झालेला आहे, तुम्हाला दाखवते मी, पाहू शकताय तुम्ही। तर आता याच्यावरती आपण जी फोडणी केली आहे ती घालून घेऊयात। तुम्हीही अशा पद्धतीने नक्की घरी करून पहा, आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि हो, अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि जे बाजूला बेल आयकॉन आहे त्याच्यावरही क्लिक करा, म्हणजे सर्वात अगोदर मी जेव्हा रेसिपी टाकेल तेव्हा तुमच्या फोनवरती त्याचं नोटिफिकेशन येईल। परत भेटते अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।